कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। शेतकऱ्यांचे खरे मित्र असतात ते म्हणजे त्यांच्या शेतामध्ये राब राब राबणारे आणि आपल्या मालकावर जीवापाड प्रेम करणारे त्यांचे मुके जनावर। या जनावरांना शेतकरी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळतो, त्यांची योग्य ती बडदास्त राखतो, त्यांच्या चारा पाण्याची योग्य व्यवस्था करतो। अशाच एका शेतकरी मित्राने आपल्या जनावरांच्या काळजीपोटी आपल्या शेतातच एक नवीन पीक लावायचे ठरवले। तालुका आणि जिल्हा सातारा येथील चिंचनेर निंब गावातले दीपक डांगे त्यांनी घेतलेल्या मल्टीकट ज्वारी बद्दल सांगतायत। मी शेती करतो, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतो, पण दुग्ध व्यवसायात आता बरेच अडचणी आहेत। त्यातली पहिली पहिल्या आणि महत्त्वाची समस्या म्हणजे चारा पिकाची समस्या। चारा पिकासाठी मी माझ्या शेतात वारंवार जी हिरवळीची पिकं घेत होतो, मका म्हणा, हे यशवंत घास म्हणा, आणखी ज्वारीचा एक घास म्हणून उपयोग केला होता। पण त्याच्यामुळे मकाच्या पिकामुळे काय होत होतं तर शेताचं नंतरचं पीक घेताना त्याला प्रॉब्लेम येत होता। म्हणून मी काय केले, पर दुसरं पीक घेतलं, पण दुसऱ्या पिकात पण तोच प्रॉब्लेम आला। यासाठी मी आमचे कृषी अधिकारी भडतरी सारांच्याकडे ह्याच्याशी विषयी माझी समस्या मांडली, पण त्यांनी ही समस्या मला कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्याशी त्यांच्याशी संपर्क साधून दिला। त्यावेळेस मला कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्याकडून एक चारा पिकाचं हे त्यांनी मला सांगितलं, हे चारा पीक तुम्ही करा म्हणून। हे चारा पीक नंतर मी केलं, हे नाव आहे मल्टीकट ज्वारी म्हणून। योग्य वेळी युरिया खताचा वापर, योग्य प्रमाणात पाणी आणि पिकांवर कुठलाही रोग पडू नये, त्यांना कीड लागू नये म्हणून वेळोवेळी केली जाणारी तण फवारणी, यामुळे पीक सुरक्षितरित्या वाढून चांगले उत्पन्न देऊ शकते। पेरणीच्या वेळेस मी याच्या वेळेस आरसीएफची खत होती 15-15, त्याच्याबरोबर थोडासा युरिया घेतला आणि ह्याची पेरणी केली। माझी 1-8 दिवसानंतर पूर्णपणे चांगली उगवण क्षमता झाली। माझे त्याच्यानंतर एक पहिले पाण्यानंतर दुसऱ्या पाण्याच्या वेळेस मी थोडासा युरिया टाकला। युरिया टाकल्यानंतर नंतर मला जरा ह्या वावरात तण जास्त आले म्हणून मी त्या सरांशी चौकशी संपर्क साधून यात टुफोर्डी नावाचे एक तणनाशक मारले। त्या तणनाशकामुळे ह्यात जे येणारे तण होते ते पूर्णपणे अगदी हे झाले आणि त्यानंतर माझी या मल्टीकट ज्वारीची इतकी वाढ जोमात झाली की माझी पहिली कापणी कंप्लीट 2 महिन्यानंतर माझी पहिली कापणी सुरू झाली। आज माझे इथं 2 कापण्या झाल्या असून तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय। मी 3 फेब्रुवारीला ही पहिली कापणी सुरू केली, त्या 3 फेब्रुवारीनंतर आज मितीला या पिकाची एवढी मोठी वाढ झालेली आहे आणि त्यांच्या फुटव्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की मला मला याच्यामुळं भरपूर उत्पन्न मिळतं। आणि हे पीक मी ज्यावेळेस जनावरांना चारा म्हणून घातले तर जनावर हे पीक इतक्या आवडीनं खातात की ते अगदी त्यात त्याच्या आणि आवडीने खातात आणि त्याच्यामुळे काय होतंय त्यांची दुधात वाढ झाली। कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन तर शेतकऱ्यांना मिळत असतेच, त्यातून कुठले पीक घ्यावे, त्यासाठी वापरण्यात येणारी खते कुठल्या प्रकारची असावीत याची देखील माहिती मिळते। या माहितीचा उपयोग करून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होते। ज्वारी ही आपण चाऱ्यासाठी ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला त्याची एकच कापणी घेतली जाते, तर शेतकऱ्यांना वारंवार वर्षभर हिरवा चारा उपलब्ध व्हावा आणि आपण जसं म्हणतो की जनावरांना वर्षभर ओला आणि वाळलेला चारा जो आहे त्याचं समप्रमाणात आरोग्यासाठी देणं गरजेचं आहे, तर त्याच्यासाठी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून ही प्रक्षेत्र चाचणी घेण्यात आलेली होती।
आणि शेतकऱ्यांच्या शेतावर आपण बघतोय की ही हा जो वान आहे ह्याचा उत्तम अशी वाढ शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावरती आपल्याला बघायला मिळते. आणि शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की प्रत्येक 2 ते 2.5 महिन्यांनी याची कापणी वारंवार त्यांना करता येते. तसंच हा जो चारा पिकाचा वान आहे हा त्याची मागणी आपल्या भागामध्ये भरपूर आहे, कारण सातारा जिल्ह्यामध्ये जनावरांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि वर्षभर चारा उपलब्ध व्हावा यासाठी हा जो वान आहे तो मल्टीकट किंवा वारंवार त्याच्या कापण्या ह्या पिकाच्या मिळाव्यात म्हणून शेतकऱ्यांच्यामध्ये याची प्रसिद्धी होत आहे. आणि हा जो चारा पिकाचा वान आहे त्याचं बियाणंही शेतकऱ्यांच्यामध्ये त्या बियाण्याच्याविषयी मागणी आहे. तर आता शेतकरी हे जे बियाणं आहे हे बियाणं जास्तीत जास्त याचं उत्पादन करून ते अजून बाकीच्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहोत. शेती आणि दूध उत्पादन या दुहेरी व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यामुळे शेतकरी आनंदित राहतोच, पण पुढचं पीक घ्यायला सुद्धा त्यांना एक नवी ऊर्जा मिळते.